कारखाना बंद पडणार नाही। कोणी जर अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण उभं करत असेल तर त्यांना स्पष्ट सांगा, कोणतीही सरकार, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ते शेतकरी आणि मजदूर यांचं हित। परंतु उच्च न्यायालयाने जर त्यात घोटाळा झाला असेल, चौकशीचे आदेश दिले आहेत, ती चौकशी पण होणार नाही। एका बाजूला विचार करा, परत एकदा सांगतो, इथल्या शेतकऱ्यांना आणि मजदूरांना, वाहनधारकांना, सगळ्यांना आम्ही वचन देतो, हा कारखाना बंद पडणार नाही। कोणी जर अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण उभं करत असेल तर त्यांना स्पष्ट सांगा, कोणतीही सरकार, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ते शेतकरी आणि मजदूर यांचं हित। परंतु उच्च न्यायालयाने जर त्यात घोटाळा झाला असेल, चौकशीचे आदेश दिले आहेत, ती चौकशी पण होणार नाही। एका बाजूला विचार करा, परत एकदा सांगतो, इथल्या शेतकऱ्यांना आणि मजदूरांना, वाहनधारकांना, सगळ्यांना आम्ही वचन देतो, हा कारखाना बंद पडणार नाही। कोणी जर अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण उभं करत असेल तर त्यांना स्पष्ट सांगा, कोणतीही सरकार, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ते शेतकरी आणि मजदूर यांचं हित। परंतु उच्च न्यायालयाने जर त्यात घोटाळा झाला असेल, चौकशीचे आदेश दिले आहेत, ती चौकशी पण होणार नाही। एका बाजूला विचार करा।